मित्राने आपल्या जीवलग मित्राची लोखंडी बत्त्याने चालत्या गाडीवर प्रहार करून निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात बांधून कालव्यात फेकला. 3 दिवसांनंतर आरोपीने पोलिसांकडे आत्मसमर्पण करून खुनाची माहिती दिली. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूगाव शिवारात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली असून गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे. नितीन शिवदास राजपांडे राहणार भूगाव तालुका कामठी असे मृत तरुणाचे नाव असून विशान उर्फ मोंटा गुणवंत नारनवरे राहणार वरंभा तालुका कामठी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. नितीन व मोंटा दोघेही राहणार गुमथाळा तालुका कामठी शिवारातील नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करायचे. त्यामुळे त्यांची आपसात चांगली मैत्री होती. शिवाय मैत्री असल्याने दोघेही सोबत कामावर जायचे आणि कामावरून घरी परत यायचे. दोघेही सोमवारी रात्री सोबत कामावर नागपूर गेले होते. मात्र नितीन मंगळवार व बुधवारी घरी परत न आल्याने त्याच्या वडिलांनी इतरांकडे चौकशी करीत मौदा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री मोंट्याने मौदा पोलीस ठाणे गाठून समर्पण केले आणि आपण नितीनचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. चाल नारनवरे हा आणि दुसरा जो मृतक आहे हे दोन्ही मित्र होते. राजपांडे म्हणून आहे तो. तर हल्दीराम कंपनीमध्ये ते गार्डच्या ड्युटीवर होते आणि दररोज भुगावरून कंपनीपर्यंत मृतकाच्याच म्हणजे राजपांडेच्या गाडीवर ते जायचं. मृतकाचं आणि याचं व्यवस्थित सख्य होतं, मित्र होते. परंतु यानं छोट्याशा वादावरून जो मी आपल्या कंपनीमध्ये मला शिवीगाळ करतो, मला टॉर्चर करतो, ह्या वादावरून ते 7 तारखेला ते जेव्हा निघाले, 7 तारखेला निघून भुगावरून ते त्याच्याच गाडीवर निघाले. मृतक हा गाडी चालवत होता आणि तशा परिस्थितीमध्ये त्यांना मागून तिथेही पण त्यांचा वाद झाला होता चालत्या गाडीवर आणि मागून त्यांना बत्त्यानं मारलं. जो खलबत्ता असतो आपला त्या बत्त्यानं त्याला मारलं, तो खाली पडला. त्याच्यानंतर परत मारलं, चुंगळीमध्ये भरलं आणि बाजूलाच नाली आहे त्या नालीमध्ये त्यानं फेकून तो पसार झाला. 7 तारखेची सायंकाळची 7 वाजताची जी घटना आहे त्यानंतर तो बाहेर 3-4 दिवस राहिला. बुटीबोरी, वर्धा इकडे तिकडे फिरत राहिला असं. आणि त्या दिवशी मग तो स्वतःच आला पोलीस स्टेशनला की मी असं असं केलेलं आहे म्हणून आणि त्याला आपण अटक केलेलं आहे. आता पुढील तपास सुरू आहे. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.